या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय. तर नेहमी आठवून ठेवा, जेव्हा आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागात जात असतो तेव्हा प्रचंड तापमान असतं. या तापमानामुळे काय होत असतात, या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात आणि भूपृष्ठातनी जेव्हा भूपृष्ठात भेगा पडतात तेव्हा काही वेळेस त्या भेगातून हे पदार्थ बाहेर येतात. त्याच क्रियेला आपण ज्वालामुखी असे म्हणत असतो. तर या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे अनेक पदार्थ असतात, ज्यामध्ये लावारस असतं, वायू असतं, मात्र काही विषारी वायूसुद्धा असतं, धुलीकण असतं, राख असतं, त्याच्यानंतर पाण्याची वाफ ज्याला बाष्प म्हणत असतो, यांसारख्या घटकांचा समावेश जे आहे ते ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थामध्ये होत असतो.